मी सर्वप्रथम शुभांगीताईंना मनापासनं धन्यवाद देतो की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर आधारित ही कादंबरी त्यांनी लिहून पूर्ण केली आणि आज या कादंबरीच्या प्रकाशनाकरता त्यांनी आम्हाला निमंत्रित केलं खरंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांवर खूप साहित्य लिहिलं गेलं त्यांनी स्वतःही मोठ्या प्रमाणात साहित्य निर्माण केलं आणि माझी आत्मकथा या पुस्तकाच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानचा जो अनुभव आहे जे अनन्वित अत्याचार आहे बारीसोबत झालेला जो संघर्ष आहे त्याही परिस्थितीमध्ये कशाप्रकारे तिथेही परिवर्तन आणण्याचं काम हे संघर्षातनं त्यांनी केलं या सर्व गोष्टी स्वतही ज्याला आपण फ़र्स्ट हँड म्हणतो अशा प्रकारे नमूद केलेल्या आहेत आणि अनेक लेखकांनी वेगवेगळ्या वेग प्रकारे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनचरित्रावर त्या ठिकाणी लेखन केलं आहे परंतु कादंबरी रूपामध्ये आपल्याला अशा प्रकारचं लेखन हे कमी आढळतं हो किंवा त्या प्रमाणात आढळत नाही आणि मला अतिशय आनंद आहे की मोठ्या प्रमाणात रिसर्च करून वेगवेगळ्या प्रकारचे कागदपत्र जे उपलब्ध आहेत त्याचा अभ्यास करून एक वस्तुनिष्ठ अशा प्रकारची कादंबरी या ठिकाणी शुभांगीताईंनी लिहिली मी तुम्हाला एकच विनंती या निमित्ताने करणार आहे खरं म्हणजे वाचनाची आवड असलीच पाहिजे आणि सर्वांनी वाचलंच पाहिजे हा आपला आग्रह आहे पण त्याचसोबत आता आपण नव्या पिढीचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस वाचनासोबत ऑडिओ बुक्स हा प्रकार देखील आता मोठ्या प्रमाणात प्रचलित झालेला आहे आणि माझं नेहमी म्हणणं असतं की वाचनाची जरी आवड आपण ठेवली तरी देखील वाचनाची आवड कोणाला नसेल म्हणून त्यांच्यापर्यंत विचार आणि साहित्य पोचलं नाही तर तो आपला पराभव असेल आणि म्हणून नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून देखील या सर्व गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचल्या पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो ऑडिओ बुक स्वरूपात देखील हे पुस्तक आलं पाहिजे आणि याचं बुक करण्याकरता जो काही खर्च येईल तो मी स्वतः त्या ठिकाणी देईल आपण असं एक ऑडिओ बुक निश्चितपणे तयार करू की ज्या माध्यमातनं हे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोचवून हा जो काही मृत्युंजयाचा आत्मयज्ञ आहे मला असं वाटतं तो धगधगता आत्मयज्ञ तो धगधगता निखारा हा नव्या पिढीच्या हृदयातही धगधगता राहावा अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो